नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात डिसेंबर दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शेतकऱ्यांना सहकर्ज देण्यासाठी कोणत्या बँकेने अदानी कॅपिटल लिमिटेड सोबत करार केलेला आहे पार्टनरशिप केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एस बी आय बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना सहकर्ज देण्यासाठी एसबीआय बँकेने अदानी कॅपिटल लिमिटेड सोबत या ठिकाणी पार्टनरशिप केलेली आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ मन लाव पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो फॉर्च्यूनने जारी केलेल्या भारतातील पन्नास शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये कोणती महिला अव्वल स्थानावरती आहे किंवा या यादीमध्ये कोण अव्वल स्थानावरती आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निर्मला सीतारामन तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोबत सोबत एक पॉईंट लिहून घ्या पहा काळजीपूर्वक आहे का निर्मला सीतारामन फोर्ब्स ट्वेंटी ट्वेंटीच्या म्हणजे फोर्बने जी काही जाहीर केलेली यादी होती दोन हजार वीसची ची त्याच्यामध्ये शंभर सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये सुद्धा समाविष्ट आहे आणि जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये त्या शंभरमध्ये मध्ये एक्केचाळीसाव्या स्थानावरती आहेत निर्मला सीतारामन आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतातील पन्नास शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारामनची रँक किती आहे किंवा कोणतं स्थान आहे तर एक नंबरचं स्थान आहे किंवा अव्वल स्थानावरती निर्मला सीतारामन आहेत सोबत सोबत या ठिकाणी मग निर्मला सीतारामन कोण कोण आहेत तर या ठिकाणी पहिला पॉईंट लिहून घ्या या सद्यस्थितीमध्ये भारताच्या कोण आहेत आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत म्हणजेच अर्थमंत्री आहेत सोबत सोबत या ठिकाणी तीन पॉईंट लिहून घ्या भारताच्या त्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री सुद्धा होत्या दुसरा पॉइंट लिहून घ्या इंदिरा गांधी नंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री म्हणून सध्या ते कार्यरत आहेत प्रश्न समजला ठीक आहे जी काय माझी सांगण्याची पद्धत आहे शिकवण्याची पद्धत आहे ही जर तुम्हाला समजत असेल आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे तर एक नंबरला आहेत निर्मला सीतारामन पहा मी फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेला आहे पहिले जे काय टॉप आठ महिला आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूया एक नंबरला आहेत निर्मला जी दोन नंबरला आहेत नीता अंबानी तीन नंबरला आहेत सौम्या स्वामीनाथन चार नंबरला आहेत किरण शॉ पाच नंबरला आहे सुचित्रा इला सहा नंबरला आहेत अरुंधती भट्टाचार्य सात नंबरला आहेत गीता गोपीनाथ आणि आठ नंबरला आहेत टेसी थॉमस गोष्टी समजल्या ठीक आहे आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिले गवत संवर्धन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड या राज्यामध्ये या ठिकाणी भारतातील पहिले गवत संवर्धन क्षेत्र विकसित करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण मग उत्तराखंड राज्याबद्दल चार पाच गोष्टी जाणून घेऊया या ठिकाणी उत्तराखंड राज्याची स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्य मंत्री आहेत पुष्कर आहेत गुरमित सिंह आणि राजधानी आहे डेहराडून या ठिकाणी उत्तराखंड राज्यामधील जेवढेही राष्ट्रीय उद्यान आहेत ते रिपीट रिपीट परीक्षेला विचारले आहेत पहा मी इथं या ठिकाणी लिहून दाखवतो रिपीट रिपीट परत परत एक्झामला विचारलेले आहेत काळजीपूर्वक आहे का कोणकोणते आहेत पहिला आहे जिम कॉर्बेट दुसरं आहे राजाजी तिसरा आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स चौथा आहे नंदा देवी आणि पाचवा आहे गंगोत्री सोबत सोबत या ठिकाणी दोन महत्वाचे धरण सुद्धा आहे टेहरी आणि कोटेश्वर नावाचं आणि सोबत सोबत या ठिकाणी चार एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या पहिले वन उपचार केंद्र इथेच आहे पहिले जैवविविधता उद्यान इथेच आहे तिसरं पहिले लायकन पार्क सुद्धा उत्तराखंड राज्यामध्येच आहे आणि चौथं पहिलं इंटरनेट एक्सचेंज सुद्धा उत्तराखंड राज्यामध्येच आहे आणि प्रश्नामध्ये आपण काय पाहिलं पहिलं गवत संवर्धन क्षेत्र सुद्धा उत्तराखंडमध्येच आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आसाम राज्य सरकारद्वारे दोन हजार एकवीसमध्ये आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार किंवा सन्मान आसाम वैभव या पुरस्काराने या सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे किंवा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपले रतन टाटा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी माननीय रतन टाटाजी यांना या ठिकाणी आसाम वैभवने सन्मानित करण्यात येणार आहे आणि हा कोणत्या राज्याद्वारे दिला जातो तर आसाम राज्य सरकारद्वारे दिला जातो तर या ठिकाणी आसाम बद्दल आपण तीन चार गोष्टी जाणून घेऊया आसाम राज्याची स्थापना झाली एकोणीशे सत्तेचाळीस ला मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा दुसरा आहे मानस तिसरा आहे डिब्रू सैखवा चौथा आहे रायमोना आणि पाचवा आहे देहिंग पटाई दोन महत्वाचे डॅम सुद्धा आहेत पहिला आहे पगलडिया आणि दुसरा आहे सुबानसिरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे शंभर टक्के जाणार कोविडच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डोसचा किंवा जो काय सेकंड डोस आए, ते ते ले ले आहे ते शंभर टक्के लसीकरणाचे लक्ष गाठणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे म्हणजे जो काय फर्स्ट डोस आहे आणि त्याच्यानंतर दिला जाणारा सेकंड डोस या दोन्ही डोस शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन किंवा शंभर टक्के लक्ष राज्य कोणतं बनलेलं आहे तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश तर या ठिकाणी काळजीपूर्वक आहे का पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी लगेच आपण हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर ला मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबलबारा आणि या ठिकाणी तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा झाकरी सोबत सोबत दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट शंभर टक्के घरांमध्ये एल जी कनेक्शन बसवणारे पहिलं राज्य हे ठरलं आहे आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या ई पंचायत पुरस्कार दोन हजार वीस या पुरस्काराने हिमाचल प्रदेश राज्याला सन्मानित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक मृदा दिवस हा पाळला जातो किंवा सेलिब्रेट केला जातो जागतिक मृदा दिवस म्हणजेच काय वर्ल्ड डे सेलिब्रेट पर्याय क्रमांक डी पाच डिसेंबरला दरवर्षी जागतिक मृदा दिवस जागतिक माती दिवस वर्ल्ड सॉइल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार एकवीस ची थीम काय विषय काय आहे तर लगेच लिहून घ्या हार्ट सॉइल सॅलिनायझेशन एनहान्स सॉइल प्रोडक्शन म्हणजेच काय मातीचे क्षारीकरण थांबवा आणि मातीचे उत्पादन वाढवा अशा प्रकारचा विषय आहे दोन हजार एकवीस साठी जागतिक माती दिवसासाठी सोबत सोबत एक पॉईंट लिहून घ्या हा का साजरा केला जातो तर निरोगी इकोसिस्टम आणि मानवी कल्याण राखण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या ठिकाणी पाच डिसेंबरला दरवर्षी जागतिक मृदा दिवस पाळला जातो या ठिकाणी लगेच मग आपण चालता चालता डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एक मिनिटामध्ये रिव्हिजन टाकूया एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस तीन डिसेंबर दिव्यांग लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संवर्धन दिवस चार डिसेंबर नौदल दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर भ्रष्टाचाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस चौदा डिसेंबर आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिवस अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस म्हणजेच शेतकरी दिवस आणि एकोणतीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या भारतीय राज्यामध्ये हॉर्नबिल फेस्टिवल दरवर्षी एक डिसेंबर ते दहा डिसेंबर या तारखेपर्यंत साजरा केला जात असतो तर सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागालँड या राज्यामध्ये या ठिकाणी हॉर्नबिल नावाचा एक फेस्टिवल असतो तो दरवर्षी एक ते दहा डिसेंबर या काळामध्ये साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच बी डब्ल्यू एफ मेन्स प्लेअर ऑफ द इयरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे किंवा कोणाला भेटला आहे हा पुरस्कार पहा या ठिकाणी काय पुरस्काराचं नाव बी डब्ल्यू एफ मेन्स प्लेअर ऑफ द इयर बी डब्ल्यू एफचा चा फुल फॉर्म काय बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विक्टर एक्सेलसन असं त्या खेळाडूचं नाव आहे काय नाव आहे मी परत एकदा वाचतो विक्टर एक्सेल सन असं त्या खेळाडूचं नाव आहे ठीक आहे या ठिकाणी काय विचारलेलं आहे मेन्स प्लेअर ऑफ द इयर जर तुम्हाला असं विचारलं वुमन्स प्लेअर ऑफ द इयर कोण आहे तर त्यांचं नाव आहे ताई झू इंग असं त्या महिलेचं नाव आहे ठीक आहे आता या ठिकाणी हे जे काय प्लेयर आहेत मेन्स प्लेअर ऑफ द इयर विक्टर ते कोणत्या देशाचे आहेत किंवा ते कोण आहेत तर ते आहेत डॅनिश बॅडमिंटनपटू आणि ह्या ज्या काय ताई झू इंग आहेत त्या कोण आहेत तैवानच्या बॅडमिंटनपटू आहेत ह्या सुद्धा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न कर क्रमांक आठवा सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशाच्या जावा बेटावरती झालेला आहे पा या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ज्वालामुखीचं नाव काय आहे सेमेरू आणि या ठिकाणी कोणत्या देशाच्या कोणत्या बेटावरती झाला आहे तर जावा बेटावरती झाला आहे आणि कोणत्या देशाच्या तर पर्याय क्रमांक ए इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी इंडोनेशिया या देशाच्या जावा या नावाच्या बेटावरती सेमेरू नावाचा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोबत सोबत या ठिकाणी इंडोनेशियाबद्दल तीन गोष्टी जाणून घेऊया अध्यक्ष आहेत जोको विडोडो राजधानी आहे जकार्ता आणि चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा दरवर्षी आंतरराष्ट्रीय बँक दिवस जगभरामध्ये केव्हा साजरा केला जात असतो जगभरामध्ये म्हणजेच काय ग्लोबली आणि कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बँक दिवस म्हणजेच काय इंटरनॅशनल बँक डे हा दरवर्षी ग्लोबली केव्हा साजरा करण्यात येतो तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार डिसेंबरला दरवर्षी ग्लोबली आंतरराष्ट्रीय बँक दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो ठीक आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये जेवढ्याही प्रायव्हेट बँक असतील आणि पब्लिक बँक असतील त्या सर्व बँकेचे मुख्यालय त्या सर्व बँकेचे एम डी आणि त्या सर्व बँकेचे जे काही सीईओ ओ आहेत किंवा त्या बँकेची जे काय स्थापना आहे याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याच्यावरती व्हिडिओ आपण संक्षिप्त रूपामध्ये नक्कीच तयार करू ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर दहावा हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने एफ वाय ट्वेंटी टू साठी भारताच्या जी डी पीचा अंदाज टिंबटिंब एवढा लावलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साडेनऊ टक्के सोबत सोबत या ठिकाणी अजून पाच सहा महत्वाचे जे काही रेटिंग्ज आहेत

पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या बँकेच्या म्युच्युअल फंडाने भारतामध्ये प्रथमच निफ्टी अल्फा फिफ्टी एक्सचेंज ट्रेडेड फंड लॉन्च केलेला आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी के एम बी बँक म्हणजेच काय कोटक महिंद्रा बँक या बँकेने या ठिकाणी प्रथमच निफ्टी अल्फा फिफ्टी एक्सचेंज ट्रेडेड फंड लॉन्च केलेला आहे प्रथमच या बँकेच्या म्युच्युअल फंडाने पर्याय क्रमांक बी कोटक महिंद्रा बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चालता या ठिकाणी कोटक महिंद्रा बँकेबद्दल चार गोष्टी जाणून घेऊया सीईओ आहेत उदय कोटक हेच या बँकेचे संस्थापक सुद्धा आहेत या बँकेची स्थापना झाली फेब्रुवारी दोन हजार तीन ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस हा सेलिब्रेट केला जातो किंवा पाळला जातो म्हणजेच इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल इंटरनॅशनल व्हॉलंटिअर डे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो इंटरनॅशनल व्हॉलंटियर डे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न लिहून घ्या संविधान दिवस दोन हजार एकवीस निमित्त भारतीय संविधानावरती किंवा भारतीय संविधानावर आधारित ऑनलाइन कोर्स कोणी सुरू केलेला आहे अनुराग ठाकूर धर्मेंद्र प्रधान किरेन रिजिजू की राजनाथ सिंह तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तर हे बरोबर येतात की चुकतात हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं हे सुद्धा तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थी अन अकॅडमी भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या एक्झामची तयारी तुम्ही या सर्व फीचर्स सकट लाईव्ह तुम्ही घर बसल्या शिकू शकता ठीक आहे या ठिकाणी दोन टेस्ट सुद्धा ठेवलेले आहेत चार डिसेंबरला आणि पाच डिसेंबरला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर टॉप आला तर तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा भेटणार आहे ठीक आहे लवकरच प्राईस हाईक होणार आहे यांच्या कोर्सेस मध्ये जसं की नवीन कोर्सेस सुरू होणार आहेत एक डिसेंबरपासून चार डिसेंबरपासून आणि आठ डिसेंबरपासून सेवा प्रिलीम्स पीएसआय मेन्स आणि या ठिकाणी एएसओ मेन्स सुद्धा सुरुवात होणार आहे बॅचेस या ठिकाणी जर जर तुम्ही महिन्याचा कोर्स बाय केला तर त्याच्यावरती महिने फ्री असणार आहेत आणि चोवीस महिन्याचा जर कोर्स बाय केला तर त्याच्यावरती पुढील तीन महिने तुम्हाला फ्री असणार आहेत ठीक आहे याच्या अंतर्गत एकाच सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही राज्यसेवा या सर्व एक्झामची तुम्ही तयारी करू शकता फक्त एवढंच की तुम्ही जेव्हाही बाय करताल तुम्हाला फक्त कोड यूज करायचा आहे एमपीएससी एक्झाम टेन हा कोड यूज केला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद